चष्मा नको ना? तर मग आता चष्म्याचा नंबर घालवण्याकरिता आपणास मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, नगर, इंदौर इतक्या दूर जाण्याची गरज नाही. धुळे येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर सुहास सोनोने यांच्या सुमन डोळ्यांच्या हॉस्पिटल व लेसर सेंटरमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे आणि जर्मनी येथील लेसिक लेसर मशीन धुळे येथील डॉक्टर सुहास सोनोने यांच्याकडे कार्यरत आहे. सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटरमध्ये FDA मान्यताप्राप्त अल्कॉन वेव लाईट X500 लेसिक लेसर सिस्टीम, ऑक्युलायझर 2HD जर्मनी आणि मोरिया SBK केराटॉम सिस्टीम फ्रान्स अशी आधुनिक तंत्रज्ञानाची जर्मनी येथील मशिनरी आहे, जिच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर घालवता येतो. म्हणजेच चष्मा लावायची गरज नाही. तर मग लवकरच संपर्क साधा क्लिअर व्हिजन लेसिक सेंटरमध्ये आणि चष्म्यापासून मुक्ती मिळवा. आमचा पत्ता आहे डॉक्टर सुहास सोनोने यांचे क्लिअर व्हिजन लेसिक सेंटर, सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटर, आग्रा रोड, ITI ग्राउंड शेजारी, महाजन हायस्कूल समोर, देवपूर, धुळे. हेल्प लाईन नंबर 86001 85959, फोन नंबर 0562-275-000-214-014. हेल्प लाईन नंबर आणि फोन नंबर पुन्हा एकदा लक्षात ठेवा, लिहून घ्या. हेल्प लाईन नंबर 86001 85959, फोन नंबर 0562-275-000-214-014. नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडी. बंद घरातून 14 गाई वासरूंची करण्यात आली सुटका. LCB आणि आझादनगर पोलिसांची कारवाई. येत्या आठवड्यात येणाऱ्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बूथ बदल आता दररोज भरणार. परिसरातील कुकरेजे यांच्या घरी चोरी. 1 लाख रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन चोरटे झाले फरार. जेपा पवार हत्ये प्रकरणी संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची एकलव्य संघटनेने केली मागणी. संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाने केली निदर्शने. आता बातमीपत्रा विस्ताराने. शहरातील कसाबवाड्याच्या गल्लीतून कत्तलीसाठी आणलेल्या 14 गाई सोडविण्यास पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी जाकीर अन्सारी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील कसाबवाड्याच्या गल्लीत एका बंद घरात कत्तल करण्याच्या इराद्याने 14 गाई वासरे आणली आहेत अशा गुप्त बातमीवरून स्थानिक गुन्हा अन्वेष शाखा आणि आझादनगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली. सदर घरावर छापा टाकला असता घरात 14 गाई व वासरे आढळून आलीत. ती जनावरे पोलिसांना ताब्यात देण्यात आली. तसेच जाकीर हुसेन महमूद अन्सारी या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर जनावरांची 70,000 रुपये किंमत आकारण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश अहिरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. आज सकाळी 4:00 सुमारास गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेमार्फत कसाबवाडा जो आझादनगर पोलिसांच्या हद्दीत येतो या ठिकाणी एक छापा टाकण्यात आला. माहितीनुसार काही जनावरे त्या ठिकाणी कत्तलीसाठी आणलेले असल्याचे समजले होते. सध्या ठिकाणी छापा टाकला असता एकूण 14 गोवंश त्या ठिकाणी मिळून आल्याने ते स्थानिक आझादनगर पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन त्याबाबत कुणाल पानपाटील ह्याच्या फिर्यादीवरून
गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा पुढील तपास आज नगर पोलीस स्टेशन करीत आहे. देवपूर बस स्थानकाजवळ भरणारा बुध बाजार आता रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर दररोज भरणार असल्याचे काही विक्रेत्यांनी बोलताना सांगितले. देवपुरातील बस स्थानकाजवळ आठवड्यातून एकदा बाजार भरतो, त्या बाजाराला बुध बाजार असे म्हणतात. दर बुधवारी भरणाऱ्या या बाजारात संसारोपयोगी आणि जीवन आवश्यक वस्तू विक्रीस उपलब्ध असतात. येत्या बुधवारी रमजान महिना संपणार असून ईद आहे. या पार्श्वभूमीवर हा बुध बाजार आता ईदपर्यंत दररोज भरणार आहे. यामुळे मुस्लिम बांधवांची वस्तू खरेदीसाठी सोय होणार आहे. दिनांक 29 मे बुधवारी भरलेल्या या बाजारात नागरिकांनी वस्तू खरेदीसाठी गर्दी केली होती. तापमानाचा पारा वाढला असला तरी या बाजारात सकाळपासून नागरिकांची गर्दी होती. येथे आठवड्यावर दररोज भरणाऱ्या बाजारामुळे नागरिकांची सोय होणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मी कांचन परदेशी बुध बाजारात आली आहे. हा फक्त बुधबाजार फक्त बुधवारी भरायचा, पण रमजानमुळे तो आता सध्या रोजच भरत आहे आणि उन्हा तानाचं लोक काही बघत नाही आणि शॉपिंग करायला येत आहे. आणि सगळे मनापूर्वक म्हणजे सणानिमित्त ईदच्या सणानिमित्त सगळेजण खरेदी करायला एवढ्या उन्हा तानाचे खरेदी करायला येत आहेत. साक्री रोडवरील कुमार नगरातील रहिवासी नरेश कुकरेजा यांच्या घरी मंगळवारी रात्री चोरी झाली. चोरट्यांनी 1 लाख रुपये रोख व सोन्याचे दागिने चोरून दिले. साखरी रोड वरील कुमारनगर भाजी मार्केट जवळ फ्लॅट नंबर 4 रूम नंबर 6 येथे सुरेश जयराम कुकरेजा यांचं घर आहे. दिनांक 26 मे रोजी कुकरेजा आपल्या कुटुंबियांना घ्यायला पुणे येथे गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले 1 लाख रुपये रोख आणि सुमारे 5 ते 6 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून दिले. परिसरातील या महिन्यात ही तिसरी चोरी झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या चोरीच्या घटनेची धुळे शहर पोलीस स्टेशनला नोंद करून गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला गती देण्याच्या सूचना केल्या. मी नरेश कुकरेजा राहणार कुमारनगर सब्जी मार्केट. मी 26 तारखेला रात्री पुण्याला गेले असताना 2 दिवस इथे नसताना भाडी मागून माझ्या घरी चोरी झालेली. सकाळी 6 वाजेला आल्यानंतर पुढच्या कुलूप उघडून बघितलं, आत प्रवेश केल्यानंतर बघितलं मागचे कुलूप तुटलेले आणि घरातून 1 लाख रुपये रोकड आणि 5-7 तोले दागदागिने आमचे गेलेले. पोलिसात तक्रार केलेली आहे आणि श्वान पथक आलेले आहे. त्यांनी सर्वे केल्यानंतर त्यांनी पूर्व कुठपर्यंत गेले ते सर्वे करून गेलेले आहेत आणि ते आता पुढचे शोध लावतील. एवढ्या 10 दिवसात आमच्या वार्डात ही तिसऱ्यांदा चोरी झालेली आहे आणि डिपार्टमेंट आम्हाला एवढी विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर चोरांचा शोध लावावा.